वाडा तालुक्यातील उसर ग्रुप ग्राम पंचायत हद्दीतील मोठ्याचा पाडा येथे एका टायर कंपनीला आज भीषण आग लागली। गुरुवार दिनांक 9 मार्च रोजी आज दुपारी 1 च्या सुमारास उसर ग्रुप ग्राम पंचायत हद्दीतील मोठ्याचा पाडा येथे गट क्रमांक 409 या प्लॉटमध्ये असलेल्या कृषिव इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये भीषण आग लागली। सदर या कंपनीमध्ये जुन्या टायरपासून ऑइल काढले जाते तर तार आणि राखही वेगवेगळी करून तिचीही विक्री केली जाते। अशा या कंपनीमध्ये दुपारच्या सुमारास ऑइल साठवत असलेल्या एका टँकला आग लागली होती। यामुळे लगत असलेले सर्व मशिनरी व तिथे असलेल्या टायरला सुद्धा आग पकडली होती व उंच उंच असे धुरांचे लोंढे तयार झाले होते, ज्यामुळे परिसरात राहत असलेल्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। आग लागल्यानंतर वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते। अग्निशमन दलाच्या गाडीला वसई होऊन घटनास्थळी येण्याकरिता 1.5 ते 1.5 तासाचा वेळ लागला। तोपर्यंत या कंपनीचे फार मोठे नुकसान झाले होते। अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून व अथक प्रयत्न करून जवळपास 1 ते 1.5 तासात ही आग विझवण्यात यश मिळवले, तर कंपनीच्या कामगारांसोबत ग्रामस्थांनीही अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्याकरिता मदत केली होती। सदर या आग लागल्याच्या घटनास्थळी वाडा पोलीस ठाण्यात हद्दीत येत असून कोणीही पोलीस अधिकारी पोहोचले नव्हते। तर आपल्याला कॉल आल्यानंतर आपल्याला किती वेळ लागला या ठिकाणी पोहोचायला? तरी पण आम्हाला आचोळे मुख्य अग्निशमन आचोळे येथे वर्दी आली, 1:20 ते 1:30 दरम्यान वर्दी आली। तिथून आम्ही इथे इथपर्यंत यायला अंदाजे 1 ते 1.25 तास लागला। असे आल्यानंतर बघितलं तर कृषी इंडस्ट्री इथे ऑइलला आग लागली होती। टायर कंपनी आहे मोठी, तर ती आग अंदाजे आम्हाला 1 ते 1.5 तास लागला विझवायला। अच्छा, इकडे आम्ही त्यासाठी मेकॅनिकल फोमचा यूज केला, त्या फोमचा यूज करून आग विझवण्यात आली। साधारणतः किती वेळ लागला असेल? साधारणतः 1 ते 1.5 तास लागला। आणि आता ह्या ज्या कंपनीमध्ये आग लागलेल्या आहेत, इथे मोठ्या प्रमाणात टायर इंडस्ट्रीज बसलेली आहे, फायर सेफ्टीसाठी यांच्याकडे काय अवेलेबल? आम्हाला तर सध्या दिसत नाही यांचं काय फायर सेफ्टी म्हणून आहे असं, तसं निदर्शनात काय आलं नाही। फक्त एक्सटिंग्विशर आहेत तेवढं, बाकी काही हे नाही। काय जीवितहानी वगैरे झाली असं काय इकडे? अजून तरी काहीच समजलं जीवित आहे तसं काय नाही। कुठले कामगार दुखापत झालेत का? असं नाही नाही। अच्छा, ही तुम्हाला जो कॉल येतोय, आता वाडा तालुक्यामध्ये खरं म्हणजे फायर ब्रिगेडची व्यवस्था नाही आहे इथे आणि अनेक वर्षापासून इथे मागणी होत आहे। तुम्हाला जो कॉल येतोय, तर तुम्हाला काय अडचण मध्ये असते येण्यासाठी इथे? आम्हाला येताना रस्त्याना भरपूर ट्रॅफिकचं हे करायला लागतं, येताना खूप उशीर होतो, खूप स्पीड ब्रेकर आहेत त्यामुळे येताना खूप उशीर होतो। तर इथल्या इथे जर कुठे यांचा फायर ब्रिगेड नवीन झाला तर बरं होईल, यांना जेणेकरून लवकरात लवकर आग विझवता त्यांना हे होईल बरोबर। मात्र या भयानक लागलेल्या आगीत या कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळाले व पुन्हा एकदा वाडा तालुक्यात अग्निशमन दलाची कमतरता भासली। गेल्या कित्येक वर्षांपासून अग्निशमन दलाची मागणी होत असून त्यातच तालुक्याला 3 आमदार लाभून सुद्धा अजूनही अग्निशमन दलाची मागणी पूर्ण होताना दिसत नाही। तर तहसीलदार उद्धव कदम यांच्याशी बातचीत केल्यावर त्यांनीही लवकरच अग्निशमन दलाची व्यवस्था होणार असल्याचे सांगितले। उन्हाळा सुरू झाल्यावर अनेक कारखान्यांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दिसून येते व आग विझवण्याकरिता अग्निशमन दलाची व्यवस्था नसल्याने कारखानदारांना मोठे नुकसान सोसावे लागते। खरं म्हणजे या मोठ्याचा पाडा येथे असलेल्या 15 हून अधिक कंपन्या असून अनेक कंपन्यांमध्ये आग विझवण्याकरिता कोणतीही व्यवस्था नसल्याचे दिसून आले व याची कबुलीही फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी दिली। तर तानसा अभयारण्य व इको सेन्सिटिव्ह भागात अशा कंपन्यांवर मागील काळात बंदी असल्याचीही चर्चा सोशल मीडियावर फिरत होती व मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत असल्याने आरोग्यास धोकादायक असणाऱ्या या कंपन्यांच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या काही वर्षापासून अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही प्रशासन डोळे झाक भूमिका घेत कोणतीही कारवाई करताना दिसत नाही। ह्या ज्या इंडस्ट्री उभ्या झालेल्या आहेत टायर रिसायकलिंगच्या, याच्याबाबत आम्ही सतत 1.5 वर्षापासून या गावातल्या नागरिकांना त्रास होतोय, म्हणून आम्ही आंदोलनाचा पवित्रा उचलला होता। त्याच्यानंतर आम्ही शासन दरबारी प्रत्येक वेळेस न्याय मागितलेला आहे की अशा इको झोनमधल्या चांगल्या कंपन्या या गावात याव्यात, या ग्रामपंचायत उत्सर ग्रामपंचायतमध्ये। परंतु या टायर रिसायकलिंगच्या प्लांट आल्यामुळे
गावाचा प्रदूषणाचा एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे गावासमोर। तसेच हे असे प्राणघातक स्फोट होण्याची किंवा अशा आगी लागून गावाचा पूर्ण नागरिकांना धोका निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण होते आणि त्याचं एक मोठं उदाहरण म्हणजे ही आज लागलेली आग। त्यामुळे स्थानिक प्रशासन म्हणजे ग्रामपंचायत यावेळेस ज्यावेळेस मागील प्रशासक जे होते ग्रामपंचायतमध्ये किंवा मागे जे सत्ताधारी होते त्या लोकांनी ह्यांना बिना दिक्कतपणे आणि विना अटेने इथे परवाने दिल्यामुळे आणि राजकीय सपोर्ट मिळाल्यामुळे ह्या फॅक्टरी मालकांचं फावलेलं आहे आणि त्यामुळे इथे जोरात अजून काही कारखान्यांचं बांधकाम चालू आहे। हे थांबवण्याकरता मी स्वतः वारंवार पत्रव्यवहार करून ग्रामपंचायतला सूचित करतो, परंतु ग्रामपंचायत काही लक्ष देत नाही आणि लक्ष न दिल्यामुळे ह्या फॅक्टरी मालकांचा म्हणजे चांगलाच बेबनाव चालू आहे की बाबा आमच्याकडे परमिशन आहेत, हे कलेक्टरचे परमिशन दाखवतात, प्रदूषण मंडळाचे परमिशन दाखवतात आणि गावाला पूर्ण धोक्यात टाकायचं हे काम चालू आहे। तरी प्रशासनाने याकडे गंभीरतेने बघून ह्या गावाच्या हद्दीमधील या पूर्ण टायर प्लांट नेस्तनाभूत करून चांगले उद्योगधंदे आणावेत, शेतीपूरक उद्योगधंदे आणावेत आणि इथल्या युवकांना रोजगार द्यावा हीच शासन दरबारी मी एक विनंती करतो। आणि आरोग्याचा मोठा प्रश्न उभा राहिल्यामुळे तहसीलदार असतील, BDO असतील यांनी एकदा इथे येऊन पाहणी करावी, आरोग्य विभागाला त्याचा अहवाल तयार करायला सांगावा आणि गावाला धोक्यापासून वाचवावे, प्रदूषणापासून वाचवावे हीच विनंती। खरं म्हणजे प्रदूषण महामंडळाची वाडा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत असलेल्या कंपन्यांवर मेहरबानीच दिसून येत असते। यामुळे प्रदूषण महामंडळाच्या कामकाजावर खणखणीत वाजत असलेल्या नाण्यांची भडीमार केल्या जातो का काय असा सामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे। सुदैवाने या कंपनीमध्ये आग लागल्यानंतर कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही। 2 दिवसापूर्वी या प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांबाबत प्रसारमाध्यमांवर सुद्धा बातमी झळकली होती।